शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी ऋषिकेश फार्म टेक्निशियन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर शेतकरी बंधूंनो, आज जो काय आपण व्हिडिओ बनवण्याचा विषय घेतलेला आहे, तर त्यामध्ये हा विषय असा आहे की तो काही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी ज्ञात आहे, तर काही शेतकऱ्यांना हा विषय माहीत नाही। आणि काही शेतकऱ्यांना हा विषय माहीत असूनही त्यांनी त्या विषयाकडे एवढं काही लक्ष दिलेलं नाही। तर हा विषय म्हणजे शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो, एखादं खत असेल, एखादं औषध असेल, एखादं जीवाणू खत असेल, किंवा जे काही इतरही सेंद्रिय पदार्थाचे की खतं जे काय आपण विकत घेत असतो, ते आपल्याला अतिशय सहजरीतीने उपलब्ध होत असतात। पण त्या खतांबद्दल ज्यावेळेस आपण ते आपल्या जमिनीमध्ये टाकतो, उदाहरणार्थ काही खतं आपण जे काय घन स्वरूपातले आहेत ते जमिनीमध्ये टिकून देत असतो, आणि दुसरे जे काय वॉटर सोल्युबल खतं आहेत, तर ते खतं आपण ड्रिपद्वारेही देत असतो। पण आपल्याला मार्केटमध्ये तुम्हाला हजारो सल्लागार मिळतील की ह्या पिकाच्या स्टेजला ही खते वापरा, आता असं वातावरण तयार झालेलं आहे, ह्या औषधाची फवारणी घ्या, असे विविध सल्लागार मिळतील। पण जास्त करून त्या खतांची उपलब्धता व त्या जे काय आपण औषध फवारणार आहोत, तर त्या ते फवारलेल्या औषधांचे रिझल्ट हे आपल्याला उत्तम रीतीने कशाप्रकारे मिळतील याबद्दलचं तुम्हाला सांगणारे जे काही लोक आहेत ते अतिशय कमी प्रमाणात मिळतील। तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत की आपण जे काय ड्रिपद्वारे खतं देतो, जे काय बल्क स्वरूपामध्ये जे काय खतं देतो किंवा जे जैविक खतं देतो, जे कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवारण्या करतो, तर त्यांचे रिझल्ट हे आपल्याला कशाप्रकारे मिळाले पाहिजेत याची सिरीज आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण कोणतेही खतं आपल्या पिकांना देत असतो, तर ते खतं उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला आपल्याला सर्वात प्रथम आपल्या जमिनीचा सामू माहीत असला पाहिजे। तर सामू म्हणजे काय, तर एक स्केल आहे 0 पासून 14 पर्यंत, 0 ते 7 पर्यंत जो काय सामूची रीडिंग असते तर तो आम्लधर्मी असतो, व 7 पासून 14 पर्यंत जो असतो तो विम्लधर्मी असतो, व 7 ज्यावेळेस आपल्या जमिनीचा सामू होतो त्यावेळेस ती उदासीन असते। जनरली 6.5 ते 7.5 या सामूमध्ये आपल्याला सर्व प्रकारची खतं हे उपलब्ध होत असतात। आपण शेतकरी बंधूंनो शेती करत असताना विविध प्रकारचे खतं वापरतो, त्यामध्ये तुमचा युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, 10:20:20 असेल, त्यानंतर अमोनियम सल्फेट असतील, किंवा ड्रिपद्वारे जी खतं देतो त्याच्यामध्ये 052 34 61 13 13 05 ही खते असतात। तर ह्या खतांमध्ये जास्त करून नत्रस, कुरत, पालाश, त्यानंतर काही मायक्रोन्युट्रियंट हे पण असतात। तर हे खतं उपलब्ध होण्यासाठी एक जमिनीचा विशिष्ट सामू असतो। तर समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर नत्र जमिनीमध्ये दिलं, त्यामध्ये युरिया असेल, तर तो उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीचा सामू हा 6 ते 8 असला पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही फॉस्फरस देतात म्हणजे स्फुरत देतात, त्यावेळेस जमिनीचा सामू हा जवळपास 6.5 ते 7.5 पर्यंत असला पाहिजे। असे वेगवेगळे प्रकारचे आहेत। मग मायक्रोन्युट्रियंटमध्ये झिंक आहे, झिंक हे आपल्याला जमिनीमुक्त 6.5 याच pHमध्ये अवेलेबल होते, सल्फर 10 pH पर्यंत अवेलेबल होते। मग शेतकरी बंधूंनो, आपल्याला ज्यावेळेस आपण शेती करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या जमिनीचा सामू व आपल्या जमिनीमध्ये असणारे उपलब्ध न्यूट्रियंट किंवा जे अन्नद्रव्ये हे किती आहेत व आपल्या जमिनीचा सामू किती आहे हे सुरुवातीला माहिती असलं पाहिजे। मग हे ज्यावेळेस आपल्याला माहिती होईल त्यावेळेस आपण योग्य रीतीने योग्य मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो। नाहीतर शेतकरी बंधूंना आपला हा उगाचच जास्त खर्च होणार आहे, नाहीतर आपल्याला असे सांगणारे भरपूर भेटतील की 16.25 किलो 052 होती, 16.20 किलो 12.61, पण आपल्याला ॲक्च्युली माहीत पाहिजे की आपल्या जमिनीचा pH किती आहे, आपल्या जमिनीमध्ये ते अगोदर उपलब्ध आहे का, आणि जर उपलब्ध आहे अगोदरच पडलेलं तर ते कसं जे झाडांना अवेलेबल करून द्यायचं ह्याचंच आपल्याला माहीत झालं पाहिजे। शेतकरी बंधूंनो, जर अशाच प्रकारचे नवीन नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।